नमस्कार, मी संध्या, तुमचं संध्याज किचनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आता श्रावण महिना संपलेला आहे आणि आता आपण एक चिकनची रेसिपी इथे पाहणार आहोत. आणि ती रेसिपी आहे गावरान पद्धतीचं सुक्कं चिकन कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सुक्कं चिकन करण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक चमचा तेल टाकून तो परतून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपण इथे वापरणार आहोत. त्याचबरोबर इथे हे खोबऱ्याचे काप मी घेतलेले आहे आणि तेही रोस्ट करून घेतलेले आहे. खोबरं आपल्याला रोस्ट करून घेत असताना तेलाचा वापर नाही करायचा आहे. त्याचबरोबर हे जे खडे मसाले आहेत, मिरी आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा आपण या वाटणामध्ये वापरणार आहोत. मग याचा आपण एक वाटण तयार करून घेऊयात. कमीत कमी पाणी टाकून हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपण करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, कलर खूप छान आलेला आहे वाटणाला. आता आपण सुक्कं चिकन करायला घेऊयात. तर एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल तापवून घेतलेलं आहे. नॉनव्हेज रेसिपी करत असताना नेहमी जरा जास्तच तेल वापरायचं, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण हा जो मसाला करून घेतलेला आहे तो टाकणार आहोत. आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे परतण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात. हा मसाला परतून घेत असताना गॅस मीडियम वरतीच असावा. हळूहळू या मसाल्यातून तेल सुटू लागतं. पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण हा घरगुती जो मसाला आहे, काळं तिखट म्हणू शकता तुम्ही किंवा ठेवणीतला कोणता तुमचा मसाला असेल तो इथे तुम्ही ऍड करू शकता. इथे मी 1.5 ते 2 चमचे हा मसाला टाकलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट आवडतं तुम्हाला त्यानुसार ऍड करू शकता. त्याचबरोबर इथे हळद 1/2 चमचा आपण ऍड करणार आहोत. त्याचबरोबर इथे लाल मिरची पावडर पण मी 1 चमचा टाकत आहे. जर तुम्ही लाल मिरची पावडर फक्त वापरणार असाल तर तुम्ही ती 2 चमचे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याचबरोबर इथे हा चिकन मसाला मी घेतलेला आहे तर तो इथे आपल्याला ऍड करायचा आहे. तुम्ही कोणताही चिकन मसाला याच्यामध्ये ऍड करू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सुके मसाले याच्यामध्ये परतून घेतल्यानंतर आपण हे जे चिकन घेतलेलं आहे ते ऍड करणार आहोत. इथे 250 ग्रॅम चिकन मी घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 पाण्याने हे चिकन आधी धुवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हा जो मसाला आहे तो सर्व बाजूने त्याला लागला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. ते 3 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे आधी आपल्याला. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे.
आता आपण पाण्याचा हक्का थोडासा मारायचा आहे. अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं, छोटे 1 ते 2 चमचे. खूप जास्त पाणी नाही ॲड करायचं, कारण आपण हे सुक्कं चिकन करतोय. आणि जर तुम्हाला याला ग्रेव्ही हवी असेल, रस्सा हवा असेल, तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आता गॅस मंद करायचा आहे आपल्याला. तर आता हे जे चिकन आहे ते आपल्याला 1-7 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. आणि गॅस हा मंदच असावा. आणि मधून अजून तुम्ही चेक करूही शकता की चिकन खाली चिकटतं आहे का ते. तर आपण 5-6 मिनिटं असंच झाकून शिजू देणार आहोत. आता 4 मिनिटं झालेले आहेत, आपण हे झाकण काढूयात. बघू शकता तुम्ही, आपण पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे. आणि आपण हे असं हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी हे झाकण ठेवून पुन्हा शिजू देणार आहोत. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत, आपण हे झाकण काढूयात. बघू शकता तुम्ही, बाजूने तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे जे चिकन आहे आपलं ते ऑलमोस्ट झालेलं आहे आणि हे व्यवस्थित शिजलेलं पण आहे. तर अशा पद्धतीने आपण 10 मिनिटं हे झाकून शिजवून घेतलेलं आहे. आणि मधून मधून तुम्ही हे चेक करायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की हे चिकटतं आहे खाली चिकन, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता आपण शेवटी ह्याच्यामध्ये हे कोथिंबीर जी आहे ती टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तर इथे हे गावरान सुक्क चिकन आपलं बनवून तयार आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. आणि संध्याज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.